केमिकल इंजिनियर इंजिनिअरिंगचा एक नवीन डिसिप्लिन आहे। पाठ्यमागच्या काही वर्षामध्ये असं दिसून आलेलं आहे की केमिकल इंजिनिअरिंगची डिमांड खूप मोठी वाढलेली आहे। जर तुम्हाला केमिकल इंजिनियर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण या व्हिडिओमध्ये केमिकल इंजिनिअरशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। फर्स्ट आपण हे पाहूया की एक केमिकल इंजिनिअरिंगचा रोल काय असतो। केमिकल इंजिनियर केमिकल प्लांटचे डिझाईन आणि मटेरियलसाठी रिस्पॉन्सिबल असतो। रॉ मटेरियल्स आणि केमिकल्सला डिफरंट व्हॅल्युएबल फॉर्म्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी केमिकल प्रोसेस डेव्हलप करतो। यासाठी कोर्स आहे डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग। तुम्ही केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पण करू शकता। त्यासाठी क्वालिफिकेशन आहे 45% मार्क्स इन 10th एक्झाम। सायन्स अँड मॅथ्समध्ये चांगले मार्क्स असायला हवेत। स्टेट गव्हर्नमेंटच्या टेक्निकल एज्युकेशन बोर्डकडून घेण्यात येणारी एंट्रन्स एक्झाम क्लिअर करावी लागते। या एक्झाममधून सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करता येतो। डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला बीईच्या सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन मिळते। सेकंड कोर्स आहे बीई बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग। हा एक फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे, ड्युरेशन 4 इयर्स। यासाठी तुम्हाला 12th सायन्समधून फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्समधून 50% मार्क्स घेऊन पास व्हावं लागतं। त्यानंतर तुम्हाला जेई मेन्स जेई ॲडव्हान्स MHT CET यासारख्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात। काही कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीज त्यांच्या एक्झाम स्वतः कंडक्ट करते। फॉर एक्झाम्पल बिटसॅट बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ॲडमिशन टेस्ट, MUOET मणिपाल युनिव्हर्सिटी ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट, VIT EEE वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन। केमिकल इंजिनिअरिंग तुम्ही इथे कम्प्लीट करू शकता। बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी, IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT खडगपूर, IIT रुरकी। त्यानंतर आपण पाहूया टॉप केमिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र। IIT बॉम्बे, COEP पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, VIT पुणे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VNIT नागपूर। जर तुम्ही बीई सक्सेसफुली कम्प्लीट केलं तर खूप जॉब अपॉर्च्युनिटीज ओपन होतात। केमिकल प्लांट्स, बायोटेक्नॉलॉजी, एरोस्पेस, फार्मास्युटिकल्स, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग, फर्टिलायझर इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही करिअर करू शकता। कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉबसाठी इलिजिबल होता। केमिकल इंजिनियर, टेक्निकल ऑपरेटर, साइट इंजिनियर, डेव्हलपमेंट केमिकल इंजिनियर या फील्डमध्ये तुम्ही करू शकता। प्रोसेसिंग, ऑपरेशन्स, मॅन्युफॅक्चरिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन, फायनान्स, टीचिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू शकता। बी कम्प्लीट करून तुम्ही MEE किंवा PhD पण करू शकता। MEE किंवा PhD कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल्स, फूड मटेरियल्स, स्पेशलिटी केमिकल्स, प्लास्टिक, पॉवर प्रोडक्शनमध्ये करिअर करू शकता। सॅलरी तुमच्या स्किल्स, एक्सपिरियन्स आणि ऑर्गनायझेशनवरती डिपेंड असते। जेवढा एक्सपिरियन्स जास्त तेवढी सॅलरी जास्त असते। तुम्ही तुमच्या स्किलवरती आणि वर्कवरती फोकस करा, सॅलरी ॲटोमॅटिक वाढत जाईल। या व्यतिरिक्त तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, ॲनालिटिकल स्किल्स, ऑर्गनायझेशन ॲबिलिटी असायला पाहिजे। केमिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट स्टुडंट्समध्ये लीडरशिप स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज, प्रोजेक्ट डिझाईनिंग स्किल्स डेव्हलप करतो। हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला केमिकल इंजिनिअर बनण्यासाठी प्रोत्साहित करेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा।